नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा। 10,000 जास्त कर्मचारी निलंबित झाले असून यापुढील कारवाई बडतर्फीची असेल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। 20 तारखेला जी कोर्टाची तारीख आहे त्यावेळी विलीनीकरणाचा निकाल लागेल असं एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं जात आहे, त्यांची दिशाभूल करून संप भरकटवला जातोय। विलीनीकरणाचा मुद्दा समितीच्या माध्यमातूनच सुटणार आहे, तोपर्यंत कामावरती या असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा केलंय। एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे। याआधी परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं, मात्र तरी देखील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला, त्यामुळे कामावर गैरहजर असणाऱ्यांना नोटीसा देण्यात आलेल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एसटी संपाबाबत मत व्यक्त केलेलं आहे। एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केल्यास इतर मंडळ देखील राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी करतील, त्यामुळे सरकारला हे परवडणारं नसेल। सर्वच मंडळांचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाल्यास सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडेल, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ मान्य करावी असं मत औरंगाबादेत राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय। आंदोलक एसटी बस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनानंतर देखील मंगळवारी देखील संपकरी एसटी बस कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत। धुळे परिवहन विभागातील सुमारे 300 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणि या कर्मचाऱ्यांपैकी कुणीही कामावर हजर झालेलं नाही, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील बस स्थानकांमध्ये संप काळात असलेला शुकशुकाट कायम दिसून आला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य मतदारसंघात भाजपनं मिळवलेल्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे। आज विधान परिषदेच्या अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये भाजपला जो विजय मिळाला त्यामुळे राज्यात एक पक्ष निवडणूक लढू शकतो आणि जिंकू शकतो आणि ही त्याची नांदी आहे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला नागपूर आणि अकोला वाशिमची जागा राखता आली नाही, या निवडणुकीत त्यांची मतही फुटली, त्यामुळे ज्यांना स्वतःच्या जागा आणि पक्षाची मतं राखता आली नाहीत ते उद्या राज्याचं नेतृत्व काय करणार अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड या दोन नगरपंचायतीची निवडणूक होत असून या निवडणुकीत सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आघाडी झाली आहे। या आघाडीच्या प्रचाराचा नारळ मंडणगड नगर पंचायतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत फुटलाय, मात्र या आघाडीला विद्यमान आमदार योगेश कदम यांचा विरोध असल्यानं शिवसेनेच्या दुसऱ्या गटाकडून अपेक्षा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत, त्यामुळे या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण झाली आहे। निवडणुका बिनविरोध करू असा शब्द काँग्रेसने पाळल्यामुळे झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय। 3 टर्म आमदार असलेल्या बाजोरिया यांना हरवून खंडेलवाल मोठ्या फरकानं विजयी झालेत, ते अद्वितीय आहे। बावनकुळ्यांच्या बाबतीत साईबाबांचं वाक्य खरं ठरल्याचं म्हणत श्रद्धा आणि सबुरीचं फळ मिळालं अशी प्रतिक्रिया पाटलांनी दिली आहे। अकोला बुलडाणा वाशिम विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंतराव खंडेलवाल यांचा विजय झालाय, यानिमित्तानं बुलडाण्यात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला। महाविकास आघाडीचे उमेदवार गोपी किशन बाजोरिया यांना पराभूत करून भाजपच्या खंडेलवाल यांचा विजय झालाय। देहू नगरपंचायतीची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान या निवडणुकीतून 10 उमेदवारांनी माघार घेतली आहे, त्यामुळे 13 जागांसाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यात काँग्रेसच्या एका अधिकृत महिला उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतल्यानं काँग्रेसला धक्का बसलाय। महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे। औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत हे सरकार पडणार का असा प्रश्न विचारला असता त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे सरकार सध्या तरी पडणार नाही असं रोखठोक उत्तर दिलंय। नवाब मलिक यांना निनावी पत्र आलंय। पत्रात नवाब मलिकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। नवाब मलिक यांनी या धमकीची गृहमंत्री आणि राज्याच्या डीजीपींकडे तक्रार केली आहे।
माजी खासदार किरीट सोमय्या जाणूनबुजून माझी बदनामी करतायत, सरकारी यंत्रणांनी अहवाल दिलाय, हा रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही, परंतु केवळ माझी बदनामी करण्याचा सोमय्यांकडून प्रयत्न होतोय, त्यामुळे सोमय्यांवर आपण अब्रू नुकसानीचा दावा केला असून त्यांनी माफी मागावी किंवा 100 कोटींच्या दाव्याला सामोरं जावं असं अनिल परब म्हणाले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी युवक काँग्रेस निवडणुकीमध्ये सुपुत्राला निवडून आणण्यासाठी सरकारी महावितरणाची यंत्रणा कामाला लावली या विषयाची पोलखोल भारतीय जनता युवा मोर्चानं केली आहे. याविषयी नितीन राऊत यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना पदावरून निष्कासित करण्यात यावं, तसंच आरोग्य विभाग आणि म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, तसंच सर्व परीक्षा केवळ एमपीएससी मार्फतच घेतल्या जाव्यात या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चानं आज राज्यपालांची भेट घेतली. 28 डिसेंबरला काँग्रेसचा 137वा स्थापना दिवस आहे, मात्र कोविड गाईडलाईन्सचं पालन करून हा दिवस साजरा करणार असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलंय. काल आम्ही कोर्टात दाद मागितली कारण गेले महिना दीड महिना आम्ही उत्तराची वाट पाहत होतो, ख्रिसमस सुट्टीमुळे नंतर कोर्टही उपलब्ध होऊ शकलं नसतं, त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली होती, मात्र आता कोविड संकटामुळे आम्ही 28 डिसेंबरला सभा पुढे ढकलत असल्याचं भाई जगताप म्हणाले. भाजपला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका बसलाय. 12 आमदारांच्या निलंबनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. निलंबित आमदारांना सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका बसलाय. निलंबन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय, तर पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे. बार ओनर्सकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुख यांनी सांगितले होते का, याबाबत मला काही आठवत नाही. सचिन वाझे यांच्या या चांदीवाल आयोगातील उत्तरानं सर्वच जण भुसकुळ्यात पडलेले आहेत, अर्थात एक प्रकारे परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांना दुजोरा दिलाय का असा प्रश्न निर्माण होतोय. तर अनिल देशमुखांचे खासगी वकील कुंदन शिंदे यांनी वाझेंना काही प्रश्न विचारले असता त्या सर्व प्रश्नांवर देखील आठवत नाही असं उत्तर दिल्यानं सर्वच भुसकुळ्यात पडले. ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी होणार आहे. मंगळवारी ओबीसी आरक्षणाची सुनावणी पूर्ण झाली नाही, त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा युक्तिवाद होणार आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळावा यासाठी युक्तिवाद करण्यात आला. मंगळवारी जवळपास अर्धा तास सुनावणी झाली, त्यात निवडणुकांबाबत युक्तिवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. आरक्षणाला तारीख पे तारीख मिळाल्याचं पाहायला मिळतंय. ओबीसींचा इम्पिरिकल डेटा सर्वोच्च न्यायालयात त्वरित सादर करावा या मागणीसाठी ओबीसी समाजाकडून अखंड धरणे आंदोलन करण्यात येत आहे. कृती समितीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. इम्पिरिकल डेटा सादर न केल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं आणि त्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे, त्यामुळे हा डेटा लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात सादर करावा या मागणीसाठी ओबीसी बांधव आक्रमक झाले. मास्क न घातल्यानं आमदारांना दंड ठोठावण्यात आलेला आहे. भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी मुंबईत हा दंड भरलाय. मंत्रालयातून बाहेर पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. मंगेश चव्हाण 40 गावचे आमदार आहेत. अभिनेत्री करीना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान आणि महीप कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यावर बीएमसीनं त्या राहत असलेल्या 4 बिल्डिंग सील केलेल्या आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही व्यक्तींच्या टेस्ट केल्या गेल्यात. यात करण जोहरचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आलाय. चारही बिल्डिंगमध्ये बीएमसीचा कॅम्प आज दिवसभर लावण्यात आला. करणच्या घरी 8 डिसेंबरच्या रात्री झालेल्या पार्टीत 8 ते 10 जण होते अशी माहिती बीएमसीला देण्यात आली, मात्र यापेक्षा अधिक जण या पार्टीला असल्याची शक्यता बीएमसीनं व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे. मुंबईच्या प्रत्येक विभागात सध्या प्रायोगिक तत्वावर 2 अशी रात्र चालवणारी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. मुंबईमधील चाकरमानी मंडळींना याचा मोठा फायदा होणार आहे. कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना लस घेणं आता शक्य होणार आहे. पश्चिम आफ्रिकेतून नाशिकमध्ये आलेल्या नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा आफ्रिकेचा नागरिक आहे. पश्चिम आफ्रिकेच्या माली या देशातला नागरिक नाशिकमध्ये एका खासगी कंपनीमध्ये आल्याची माहिती मिळाली. बुलडाण्यामध्ये आता लसीकरणासाठी घरोघरी मोबाईल व्हॅन सुरू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. येत्या महिन्यात 100% लसीकरण पूर्ण करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी 76%, तर दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ही 38% इतकी आहे. बुलडाणा जिल्हा हा लसीकरणाच्या मोहिमेत मागे राहिलेला जिल्हा म्हणून समोर आलाय, त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण व्हावं यासाठी प्रशासनाकडून आता प्रयत्न सुरू आहेत.
नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विधी आणि जनहित कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी गर्दी जमली होती। राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी विधी आणि जनहित कक्षाचं उद्घाटन सोहळा पार पडला, त्यानंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गाड़ी चालवताना वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महागात पडणार आहे, कारण राज्यात केंद्राच्या मोटर वाहन कायदा 2019 च्या तरतुदी लागू करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता दुचाकीस्वारांना मोबाईलवर बोलल्यास किंवा विना हेल्मेट आढळल्यास 200 रुपयांऐवजी थेट 500 रुपये तर दुसऱ्यांदा आढळल्यास 1500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। मात्र नागरिकांना या नव्या दंडाची कल्पनाच नसल्यानं नागरिक आणि पोलिसांमध्ये खटके उडताना पाहायला मिळत आहे। केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार अनेक वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल झाल्यानं लायसन्स नसताना गाडी चालवणाऱ्यांना आता आधीचा दंड 500 रुपये होता, पण आता या दंडात वाढ होऊन तो 5000 रुपयांवर पोहोचलाय। गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास 1000 दंड भरावा लागेल। या बदलांमुळे वाहन चालक मालक यांच्यात संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे। बुधवारपासून बीएमसीचे पहिले ते सातवीचे वर्ग सुरू होणार आहेत, तर 8वी ते 10वी पर्यंतच्या शाळा आधीच सुरू झालेल्या आहेत। कोरोनाचा धोका लक्षात घेऊन नियमांचं पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत। एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी बसणार आहे। कुटुंबियांची संमती घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावलं जात आहे। पुण्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आज झाला। यासंदर्भात महापालिका आयुक्त तसंच महापौर आणि पालकमंत्री अजित पवार यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत गुरुवारपासून पालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी बंद पुकारलाय। 50 किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलणार नाही अशी भूमिका इथल्या कामगारांनी घेतली आहे। तसंच गोणीचं वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असेल तर माथाडी कामगारांना काम करू देणार नाही असा इशारा कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिलाय। दरम्यान कामगारांनी अचानक पुकारलेल्या या बंदमुळे सकाळपासून कांदा बटाटा मार्केटमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले। धुळे जिल्ह्यातील पांझरा मध्यम प्रकल्पातील उजव्या कालव्याचं काम अपूर्ण असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी सिंचन विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन केलं। यावेळी जिल्ह्यातील बेहेड, विटाई, दारखेल, निळगव्हाण आणि नाडसे या गावातील शेतकऱ्यांनी जल आक्रोश आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला। बोरं आणण्यासाठी गेलेल्या 7 वर्षीय चिमुकलीला दत्तात्रय शेजोळ या 54 वर्षीय नराधमानं बळजबरीनं गोठ्यात ओढत नेत अत्याचार केलाय। खामगाव तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडल्याय। मुलीनं आरडाओरडा करताच शेजोळे फरार झालाय। घडलेला प्रकार चिमुकलीनं आपल्या आजीला सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली। पोलिसांनी त्या नराधमाविरोधात पॉक्सो अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना शहरातील पोस्ट ऑफिस रोडवरील राहत्या घरी संगीता लाहोटी या 62 वर्षीय महिलेचा चाकूनं वार करत हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे। हत्येचं कारण अस्पष्ट असून सदर बाजार पोलीस पुढील तपास करत आहेत। वणीहून मुकुटबंदकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअपनं एका ऑटोला धडक दिली। यात ऑटोतील 10 ते 12 प्रवासी जखमी झालेत, यातील 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आलं। बातमी आहे साताऱ्यातून। शिखर शिंगणापूर येथील घाटात 500 फूट खोल दरीत कार कोसळलेली आहे। या अपघातात कारमधील महिला आणि पुरुष जागीच ठार झालेत। गजानन सज्जराव वावरे आणि त्यांच्या मातोश्री या अपघातात ठार झालेले आहेत। शिखर शिंगणापूर येथील स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आले। शिखर शिंगणापूरहून नातेपूरकडे जाताना कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती मिळाली। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी येथे कारवरील ताबा सुटल्यानं कार थेट विहिरीत जाऊन कोसळली। यात एका 30 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। वर्ष आदक असं मृत महिलेचं नाव असून समोरून 2 व्हीलर आल्यानं कारवरील ताबा सुटला आणि थेट कार विहिरीत पडली। यावेळी बाजूला बसलेल्या महिलेच्या पतीनं कार मधून उडी मारल्यानं त्यांचा जीव वाचलाय। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा। मिस युनिव्हर्स 2021 किताब भारताच्या हरनाज कौर संधूच्या नावे कोरला गेलाय। या 70व्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर इंडियाला विजेता घोषित करण्यात आलं तेव्हा अभिनेत्री उर्वशी रावतेला
तिथे परीक्षकांपैकी एक होती आणि यावेळी उर्वशीला देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत। उर्वशीने तिचा व्हिडिओ पोस्ट केलाय। याआधी उर्वशी देखील मिस दिवा युनिवर्स 2015 ची विजेती होती। अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या बहुचर्चित चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलेला आहे। या सिनेमात बॉलिवूडची दमदार जोडी रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका साकारण्यात आलेल्या आहेत। या पोस्टर मध्ये रणबीरचा वेगळा लुक पाहायला मिळतोय। अवघ्या काही तासातच या पोस्टरला लाखो चाहत्यांची पसंती पाहायला मिळते। सध्या बी टाउन मध्ये चर्चेत असणारी जोडी विकी आणि कतरीना नुकतेच मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत। या नवीन जोडप्याचे लग्नानंतरचे काही खास फोटो समोर आलेत। यात नववधू कतरीना आणि विकीच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो पाहायला मिळतोय। अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौतनं हजेरी लावली होती। अंकिता लोखंडे आणि कंगना रनौतनं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही खास फोटो शेअर केलेत। हे फोटो अंकिताच्या संगीत नाईटचे आहेत। यामध्ये कंगना धमाल करताना दिसून येते। दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांच्या नितीश चव्हाण रोहन पाटील श्वेतलाना अहिरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मजनू चित्रपटाचा दमदार पोस्टर प्रदर्शित झालाय। मराठी चित्रपट आणि प्रेमकथा यांचं एक वेगळं समीकरण आहे, त्यामुळे येत्या नव्या वर्षात एक हटके प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झालाय। या पोस्टरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती पाहायला मिळते। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।